नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ। यामध्ये बंगालची फाळणी का केली, बंगालची फाळणी कोणी केली, बंगालची फाळणी किती साली झाली आणि त्याचे परिणाम आपण पाहूया। तर बालमित्रांनो, हिंदू आणि मुस्लिम हे दोन प्रमुख भारतातील समाज, या समाजात दुहीचे बीज पेरून, दुहीचे बीज म्हणजे त्या ठिकाणी फूट पाडणे असा त्याचा अर्थ होतो। तर हिंदू आणि मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब ब्रिटिशांनी भारतामध्ये करायला सुरुवात केली। त्यांनी ठरवलं की भारताची जी स्वातंत्र्य चळवळ आहे ही दडपणे, ही फोडून टाकणे, ही मोडून टाकणे, यासाठी भारतातील हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये दुही पेरणे आणि दोघांमध्ये मतभेद निर्माण करणे, यासाठी त्यांनी फोडा आणि झोडा ही नीती अवलंबली। तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्झनने त्या ठिकाणी या फोडा आणि राज्य करा या नीतीला खतपाणी घातलं। ते कसं? तर पा, बंगाल हा एक मोठा प्रांत होता, समृद्ध असा प्रांत होता। या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड आहे असं कारण देऊन कर्झनने त्या ठिकाणी 1905 साली लॉर्ड कर्झनने बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली। फाळणी म्हणजेच काय? तर दोन तुकडे। त्या ठिकाणी मोठा असलेला बंगाल प्रांत विभागला गेला। त्यामध्ये या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्यकांचा जो पूर्व बंगाल होता तो स्वतंत्र झाला आणि हिंदू बहुसंख्यकांचा जो पश्चिम बंगाल होता तो स्वतंत्र झाला। अशा प्रकारे एका मोठ्या बंगाल प्रांताचे त्या ठिकाणी यांनी ब्रिटिशांनी दोन तुकडे केले आणि त्यामुळे काय झालं, अर्धा बंगाल पूर्व बंगाल हा मुस्लिमांचा आणि पश्चिम बंगाल हा हिंदूंचा, म्हणून त्या ठिकाणी धर्मावर फोड केली। म्हणजेच त्या ठिकाणी फोडा आणि राज्य करा किंवा हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दुही पेटवण्याचं काम या बंगालच्या फाळणीद्वारे केलेलं आहे। या फाळणीमुळे हिंदू मुस्लिमात फूट पाडून स्वतंत्रता चळवळ, जी भारताची स्वतंत्रता चळवळ त्या ठिकाणी वेगाने सुरू व्हायला पाहत होती, ती चळवळ त्या ठिकाणी दुर्बल करण्याचं काम बंगालची फाळणी करून त्या ठिकाणी लॉर्ड कर्झनने हा छुपा हेतू त्या ठिकाणी साध्य केलेला आहे। तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आपण बंगालची फाळणी कोणी केली, का केली, केव्हा केली याविषयी माहिती घेतली। धन्यवाद।